जवानों, yes, ये वही एरिया है जहां पर हमने उस ट्रैफिकर को पकड़ा था। हा खूप दुर्गम एरिया है आणि पीओकेच्या एक्झॅक्ट जवळ आहे। नीलम नदीच्या शेजारी वसलेलं हे किरण गाव आणि त्याच्याच शेजारी असलेली हे दोन छोटी गावं म्हणजे मुंडियान आणि पात्रान। इथे जायला रस्ता नीट नाहीये, वाट छोटी आहे, सो इथे पोहोचणंच खूप अवघड गोष्ट आहे आणि याच एरियात जाऊन आपल्याला मिशन कम्प्लीट करायचं आहे। हा पहाडी इलाका असल्यामुळे आतंकवाद्यांना हाईडआउट करायला इजी जाते। वैसे हम इस रास्ते से जा सकते हैं लेकिन उनके इन्फॉर्मर उनको खबर कर सकते हैं। सो हम थोड़ा लंबा जाएंगे, इथून पायी जायला कमीत कमी आपल्याला 7 ते 8 तास लागतील आणि तेही आपलं आर्म्स एमिनेशन आणि कोरोडर राशन घेऊन। मे बी 10 तासही लागू शकतात आणि वातावरण कसं असेल हे एक्झॅक्ट आत्ता सांगता येणार नाही। नेहमीच्या मिशनपेक्षा जास्त अवघड आहे कारण आपल्याला एक्झॅक्ट जी आर माहीत नाहीये। मॅप शेअर करो सबको। चल गुड़ आगे। इस मैप पर सब लोग एक बार नजर डालो। सर या एक बात पूछ सकता हूँ? जी बिल्कुल, आपको इस इलाके का बहुत तजुर्बा है, बताइए। एग्जैक्ट जीआर हमें पता नहीं है तो अपने जवानों की जान हम जोखिम में क्यों डालें? सीएचएम इंटेलिजेंस की टीम जाने वाली है और वो हमें इन्फॉर्मेशन देगी, तब तक टाइम निकल जाएगा। लेकिन सर जब तक हमें पूरी इन्फो नहीं मिलती तब तक हम उसका मुंह खुलवा सकते हैं ना? मुश्किल है सर, तो काही केल्या सांगत नाहीये। सर तो बोलला पाहिजे, त्यांना काहीच नाही सांगितलं तर हे मिशन इम्पॉसिबल आहे। सर त्याच्यावर सगळा ट्राय करून झालाय सर। सर मी एकदा ट्राय करू का? त्याचा काहीच उपयोग होणार नाही सर, मी खरंच सांगतोय सर। त्याने जर हाईडआउट्स कुठे सांगितलं ना तर काम आपलं अजून सोपं होईल। नाही सर, तो म्हणतो मेलो तरी चालेल पण मी काहीच बोलणार नाही। ऑफकोर्स तो असंच बोलणार आहे पण आपल्याला माहिती काढावीच लागणार आहे। नो मॅटर वॉट इंटेलिजन्सची इन्फॉर्मेशन यायला वेळ लागणार आहे अँड वी डोंट हॅव टाइम। सर मेरे पास एक आयडिया आहे। सर मैं एग्जैक्ट हाइड आउट का इन्फॉर्मेशन निकाल सकता हूँ। नो नो, वी डोंट वॉन्ट टू वेस्ट आवर टाइम। सर बस एक चांस सर। ओके, यू हैव 10 मिनिट्स। 10 मिनिटाच्या आत त्यांचे जे काही हाईडआउट्स आणि जे काही प्लॅन आहेत ते कळायला हवं। येस सर। येस 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 येस, आता आम्हाला कळलं शेतलीच्या डोक्यात काय प्लॅन आहे ते। कळलं का? बरं झालं बाई, नाहीतर उगाच माझं डोकं खात होतात। शेतली आपल्याला घराबाहेर काढल की शेतली आपल्याला घराबाहेर काढल? हो प्रेसिडेंट, डोकं खायचं काय तेव्हा? शेतलीचं एकतर काय सांगतात नाही बाबा, काय भरोसा ठेवायच्या लायकीची पोरगी नाही ती। तुम्ही तिला घाबरताय बाई? घाबरत नाही पण राहू दे, कळलं मला। पण मानलं बरं का त्या शेतलेला? आवतीच्या सारखा विचार करा जरा तरी, कसले 100 आयडिया तिला सुचत असते? कुठं येत असते लो आयडिया? कसली आयडिया? अहो हीच, शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करणं। ते वय असले कार्यक्रम लई होतात सगळीकडं। सगळीकडं होत असतील पण आपल्या गावात पहिल्यांदाच होतोय ना, सगळ्या गावात तिचं कौतुक होईल। लोक म्हणतील बघा
बायको पाहिजे तर अशी. नवरा तिकडं आर्मीत आणि ही इकडं शहीद जवानांच्या कुटुंबाचा सत्कार करते. म्हणजे तिचं गावात कौतुक होणार, तिचीच वाहवा होणार म्हणून तुम्हाला एवढी काळजी वाटते वय? नाही तर काय, आमचं कौतुक झालं पाहिजे, आमची वाहवा झाली पाहिजे. आता आम्ही कोण आहे? सरचिटणीस आहे का नाही? आमचं वाहवा झाली पाहिजे का नाही? पण आता होणार कोणाचं? ते शेतलीच. असं कोण म्हणलं तुम्हाला? आता कोण कशाला म्हणायला पाहिजे? दिसतंय की सगळं क्लिअर? आमचं नाव थोडीच होणार आहे. तुम्हाला अजून बी चान्स आहे की कस? आता तुम्ही काय खरोखर काम करायचं म्हणताय का काय? आम्हाला काय हौस नाही काम करायची, आम्हाला फक्त आमचं कौतुक झालेलं बघायचं. वाटलंच मला. मग तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे? म्हणजे 26 जानेवारीला शीतलच सगळीकडे कौतुक होईल असंच वाटतंय ना तुम्हाला? वाटतंय काय, तिचंच नाव होणार आहे. नाही होणार आहे. कस काय ते बाकीच मी बघते. 26 जानेवारीला शीतलचं कार्यक्रम ठेवणार आहे, त्याचं श्रेय सगळ्या गावासमोर तिला जाणार नाही हे फिक्स. रिअली? खर? मग तिची आयडी काय एवढी साधी वाटली बाय तुम्हाला? देव, यू आर ग्रेट बर का. आता आम्हाला बघायच आहे 26 जानेवारीला कुणाचं नाव होत. खालो जन्म तक का सफर बहुत लंबा है. खालो कौन जन्म जाएगा और जन्नत किसके नसीब है वो जल्द ही समझ आएगा. वो तो है. वैसे नाम क्या है तुम्हारा? आदिल. आदिल मतलब? मतलब इंसाफ करने वाला. ओ, इंसाफ करने वाला. कौन सा इंसाफ करने जा रहे हो? कश्मीर को आजाद करना है. अच्छा, कश्मीर को आजाद. वैसे किससे आजादी देना चाहते हो? कश्मीर तो पहले से आजाद है. आजादी तुमसे दिलानी है. भारतीय सेना के होते हुए कश्मीर तो तुम्हारा हो ही नहीं सकता. वैसे खाने में 2 वक्त की रोटी भी नहीं मिलती होगी और चले कश्मीर मांगने. मासूमों की जान लो ऐसा तुम्हारा मजहब भी नहीं सिखाता, पर उसी मजहब का नाम खराब करने जा रहे हो तुम. हाँ, चंद रुपयों के लिए जिहादी बनकर आतंक फैला रहे हो. लेकिन हम डरते नहीं है क्योंकि हम इंडियन है, समझे? अगले 24 घंटों में तुम्हारे सारे भाई तुम्हारे सामने होंगे क्योंकि उनका पता चल गया हमें. तू बस आराम से बिरयानी खा, टेंशन मत ले. पेट भर के खा ले. पहले उनको ऊपर भेजेंगे और बाद में तुम्हें.
किसे फोन करने जा रहे हो? आउटगोइंग पहले से ही बंद है। ये मोबाइल, इसका आउटगोइंग पहले से ही बंद था, मतलब उनके पास इंफॉर्मेशन गई नहीं होगी। और अब हम इंटेलिजेंस से इस नंबर का लोकेशन ट्रेस कर सकते हैं। वेरी गुड अजिंक्य। यस सियाचम सर, इस नंबर को फॉरेन इंटेलिजेंस के पास भेजो, बाकी मेरे साथ चलो। राइट सर। इसको बांधो पहले। चलो ये बांध ले। ला ये ले ला। हट 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 हट। शीतल झोपली नाही रे बाळा? नाही। काय अभ्यास करतेस? नाही हो जीजी। मग काय करतेस? आहो ते जरा काम करत बसले होते। आता एवढ्या रात्र काय अडलंय का? झोप बघू बरं। आहो नाही, कार्यक्रमाच्या कामांची यादी बनवते। आता त्याच काय आहे? नाही नाही जीजी, आताच करून घेते सगळं। असं आहे बघ, तुझ दगदग करतीस आणि मग आजारी पडतीस। नाही हो जीजी, नाही पडत आजारी। आणि तसं बे, उद्याचा एकच दिवस राहिलाय मध्ये। आपण शहीद जवानांच्या कुटुंबांचा सत्कार करतोय, काय बी कसूर नाही राहिली पाहिजे बघा। अगं मग त्याच्यासाठी अख्खं गाव आहे की तुझ्या मदतीला? तू पाराक्षी घरात लगीन असले का काम करतेस? तसंच आहे समजा। खरंच बाया, फौजीची बायको शुभतेस तू, खरं शुभतेस। उरक उरक काम उरकन झोप लवकर। अहो उद्याचाच दिवस आहे ना, उद्याच्या उद्या सगळी कामं झाली पाहिजेत, नाहीतर कार्यक्रम शिस्तीत नाही व्हायचा बघा। होईल होईल, तेवढी राब राब राबतेस म्हणजे समद व्यवस्थित कार्यक्रम होईल बघ। आणि बघ कार्यक्रम चांगला होतो की नाही, हाशी तुझ्या मनासारखा होईल बघ। तुम्ही बी झोपा, माझं आवडलं की मी झोपतेच। हा लवकर झोप, उगत ताटात बसू नकस। इतना पाठव का? जैन सर। जैन। Yes, we got it. Your idea worked, Ajinkya. Intelligence kadun location mila leli hai. Yes. Ha area jithe hideouts astil, phone number cha area haach hai. So aapla search radius 20 km un 500 meter var alela hai. CHM sir, एरिया हेडक्वार्टर और जेएनके पुलिस को इन्फॉर्म किया? यस सर। गुड, इतना लोकेशन चे जीपीएस फोटोज आहेत। सध्या तरी आपल्याकडे एवढेच आहेत और इसी के जरिए हमें रूट डिसाइड करना है। इसे ध्यान से देखो, आपल्याला इथे पोहोचायला 5 तास लागतील,
काही आर्म्स अम्युनेशन आणि ड्राय राशन घेऊन. वी नीड टू हरी, कारण एकदा हे टेररिस्ट पीओके मध्ये घुसले तर आपल्याला परत मिळणार नाहीयेत. आणि हा चान्स आपल्याला सोडायचा नाहीये. और एक खबरदारी रखो, किसी भी हालत में ये टेररिस्ट गांव के अंदर नहीं घुसने चाहिए, जिससे मासूम लोगों की जान को खतरा हो. गॉट इट? यस सर. नाउ 20 जवानों की टीम बनेगी, दो सेक्शन होंगे और हर सेक्शन में 10-10 जवान होंगे. मेरे साथ में 9 जवान होंगे और CHM साहब के साथ 9. अल्फा एंड ब्राओ, दो टीम बनेगी. नाउ गेट रेडी. अपने घर वालों से बात करो. रात के 1:30 बजे, तो एक काम करो, घर वालों को मैसेज करो और बताओ कि अब बात होगी ठीक 26 जनवरी को. वैशाख. नो सर. गुड. यांचा मेसेज मला जरा महत्त्वाचं काम असल्यामुळं सध्या बोलता येणं अवघड आहे. मी 26 जानेवारीला फोन करतो. यांनी एवढं रात्री कशाला मेसेज केलाय? काय महत्त्वाचं तर बोलायचं नसेल ना. चला आता जागीच आहे तर फोन करून बघते. थँक यू सर. डन. यस सर. यस सर. सर गुड. हॅलो. अहो काय हो, एवढ्या रातच्या लागा मेसेज केला? उद्या सांगायचं होतं की. तू जागीच बी अजून? मला वाटलं झोपली असशील. ते जरा काम करत बसले होते. बोला की तुम्ही. अगं ते 26 जानेवारी निमित्त साफसफाई करायचं ठरलंय ना, त्यामुळं कामातनं वेळ मिळेल नाही मिळेल म्हणून मेसेज करून ठेवला. हा सवय. बर बर, करा करा. आणि तू कसलं काम करतेस? हो मी ते परवाच्या कार्यक्रमाची का. अग बाई, तुम्हाला सांगितलंच नाही ना, यंदा 26 जानेवारीला आपण आपल्या गावात मोठा कार्यक्रम ठेवलाय बर का. कसला? आपल्या भागातल्या शहीद जवानांच्या कुटुंबांचा सत्कार करणार आहोत आणि यो कार्यक्रम आम्हीच आयोजित करतोय. म्हणजे त्यांचा सत्कार, त्यांची भाषणं असलं सगळं ठेवणार. अरे वा. आणि या आयडिया कोणाची? माझी. वा मिसेस फौजी, वा भारी काम करताय तुम्ही. अहो पण उद्याचा एकच दिवस आहे मध्ये, उद्याच्यात सगळी कामं झाली पाहिजेत. अहो मला तर लगेच टेन्शन आलंय बघा. कशाला टेन्शन घेतीस? एवढं भारी काम करायला निघाली टेन्शन घेतीस? होईल सगळं आपोआप. अहो तुमचं गुड लक द्या की मला, मग होत आहे सगळं नीट. गुड लक कायम तुला संग. हा आता मला अजिबात टेन्शन नाही बघा. आणि तुझं गुड लक देणार नाहीस? माझं गुड लक तुम्हाला कशाला पाहिजे गुड लक? साफसफाई करायला. होय. बर गुड लक. अहो माझं गुड लक तर कायमच तुमच्या बरोबर आहे. चल ठेवतो.